नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आपण आज जाणून घेऊया कापूस बाजारभाव। तर आजच्या न्यूजमध्ये आलेलं आहे कापूस बाजारभाव, मी तुमच्यापर्यंत तो सांगतो की तुम्ही तोपर्यंत चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ शेअर करेल नसेल तर शेअर करा आपल्या मित्रांना। तर जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव। तर मित्रांनो, भेंडाळा तालुका गंगापूर इथं भूमिपुत्र कापूस खरेदी केंद्रानं दीपावलीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू केला आहे। त्यासाठी कापसाला मुहूर्ताला 10,101 रुपयाचा दर भेटलेला आहे। तर मित्रांनो, अतिवृष्टीच्या फटक्याने यंदा कापसाला उत्पादनात मोठी घट झाली, त्यामुळे दुसरीकडे आंतरराष्ट्रीय रस्त्यावर कापसाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे। तर भेंडाळा येथे निर्मित नितीन परभणे यांनी, किशोर परभणे यांनी शनिवारी कापूस खरेदी प्रारंभ सुरू केला। तर इथं यांना 10,101 रुपयाचा भाव दिला। सध्या प्रतिक्विंटल 8,500 रुपये चालू आहे, तरी पण 100-200 रुपयांनी भावात वाढ होत आहे। तर नंतर दिवाळीनंतर 9,000 रुपये प्रतिक्विंटल, तर डिसेंबर 2021 आणि जानेवारी 2022 मध्ये कापूस प्रतिक्विंटल 12,000 रुपये पुढे जाईल, असा अंदाज खरेदी केंद्राने नितीन परभणे यांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर कापूस विकायचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत थांबा, नंतर तुम्हाला असं म्हणणं आहे की त्यांचं 12,000 पर्यंत कापूस जाईल, तर तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे वाटलं 10,000 रुपयाचा प्रतिभाव भेटला तर तुम्ही कापूस हा विकू शकता। तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मागचे व्हिडिओ जाणून घ्या, मागच्या तारखेचे बाजारभाव, आणि जाणून घेऊया आजच्या उद्याच्या तारखेचे बाजारभाव याच चॅनलवरती। तर बघत राहा अवधूत ॲग्रो यूट्यूब चॅनल।